जय महाराष्ट्र. मी शैलजा जोगल. आज मराठी भाषा दिन आणि या दिनानिमित्त आपण पाहणार आहोत अस्मित स्टुडिओच्या कलाकारांसोबतची खास मैफल. माझ्यासोबत अस्मित स्टुडिओच्या सर्वे सर्वा रुपाली तेलवणे आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करूया, एकंदरीत त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांनी ज्या वेगवेगळ्या संगीताच्या मैफिली आणल्या आपल्यासाठी खास आपल्या रसिकांसाठी, त्या देखील आपण ऐकणार आहोत. मी बातचीत करते रुपाली तेलवणे. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे आमच्या जय महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये. कसा प्रवास होता आणि काय तुमच्या एकंदरीत ह्या सगळ्या टीमची एक वेगळी कमाल आहे, एक वेगळी तुमची ओळख आहे. अस्मी स्टुडिओ याचा अर्थ अस्मी म्हणजे मी, आणि स्टुडिओ याचा अर्थ की आपण सगळ्या कलांना एकत्र कसं आणू शकतो. ह्या अस्मी स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही साकारतोय. तर आज माझ्यासोबत आहे मेलेडी फ्रंटचे कलाकार आणि ते आपल्यासमोर एक सुंदर मराठी गीतांचा नजराणा घेऊन आहेत. तर आज मराठी भाषा दिन म्हणजे कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि सुरेश भटांच्या खूप सुंदर ओळी आहेत, लाभले आम्हास भाग्य जाणतो मराठी. तर ऐकूया कलाकारांकडनं हे मराठी येथल्या पिता
सगळ्यांनी अतिशय एकदम अप्रतिम असं सादरीकरण केलेलं आहे. एकदम वेगळं असं युनिक गाणं मला ऐकायला मिळालं आणि अशीच मला छान छान गाणी तुमच्यासोबत ऐकायची आहेत, अजून देखील ऐकायची आहेत. पण कार्यक्रमामध्ये तुर्तास वेळ झाले का छोट्याशा ब्रेकशी, तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्रा जय महाराष्ट्र. ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण अस्मी स्टुडिओच्या कलाकारांसोबत गप्पा मारत होतो आणि ही मैफल अशी सुरू राहणार आहे. अस्मी स्टुडिओच्या रुपाली तेलवणे माझ्यासोबत आहेत. मगाशीच आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात एक स्पेशल मेलडी सॉन्ग पण तयार केलेत आम्ही तुमच्या टीमने, तर एक त्याची खास झलक होऊन जाऊ. नक्की, त्याच्या मागचं कारण असं आहे की मराठी ही फुलली ही नंतर पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, वपू काळे, त्यानंतर महानोद महादोर किंवा आरती प्रभू यांच्या सुंदर अशा संगमाने फुलली आणि त्या गोष्टी जागवल्या त्या लता दिदी आशा दिदी यांच्या आवाजाने. तर यांच्या आवाजात आपण एक मेलडी ऐकूया आता. नक्कीच नक्कीच होऊन जाऊ. तू बहराच्या आमची तू
संध्या तू वैल राधा तू पैल संध्या चापे कळी प्रेमाची तू देवाशी येशील राणी पहाटे पहाटे येशील राणी पहाटे पहाटे येशील तुझी या माझी प्रेमाची पावती साखर चुंबन देशील येशील राणी पहाटे येशील चंद्रमा वळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा दाखवेल शुक्राचा टपोरा तारा शुक्राचा टपोरा तारा कोवळ क्षणांचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा मानात नसून गालात हसून ललाट चुंबन देशील येशील राणी पहाटे पहाटे येशील तुझी माझी प्रेमाची पावती साखर चुंबन येशील राणी पहाटे पहाटे येशील तुझी माझी प्रेमाची पावती साखर चुंबन देशील वा अगदी स्टुडिओ मधलं वातावरण अप्रतिम आणि रोमॅन्टिक करून टाकलेलं आहे पूर्ण. तर असे छान छान गाणी तुमच्याकडून अजून पण ऐकायचे रुपाली मॅम. एक तुम्ही एवढी सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे शो सादर करता प्रत्येक ठिकाणी जाता राज्यामध्ये, तर असं कोणतं गाणं आहे जे फार असं उचलून धरलं जातं, एक तुमची वेगळी त्यात युनिक अशी काही स्वतःचं असं त्यात जडणघडण केलेलं गाणं असं काही आहे का? सगळ्या गाण्यांचा जर बेस असेल तर क्लासिकल म्युझिक, जे आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे हे प्रत्येक गाण्याचा बेस आहे. आणि ह्या बेसला धरूनच सगळी आपली गाणी, सगळ्या मेलडीज, सगळी व्यवस्थित म्हणजे वेगवेगळी फ्युजन्स हे सगळ्या हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकला धरूनच येतात. तर त्या हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमधला एक हंसध्वनी म्हणून एक खूप सुंदर राग आहे आणि खूप छान अशी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची त्यामध्ये कंपोजिशन आहे. तर आपण ती आता बासरीच्या स्वरांमध्ये ऐकूया सतेज करंदीकरकडे. Thank you.
मगाशी यांनी 90s मधली मराठी गाणी गायली आणि प्ले केली, पण या सगळ्यामध्ये असं कधी वाटलं नाही का आत्ताची गाणी आणि जेव्हा जुनी गाणी यामध्ये कुठेतरी जुनी गाणी पुन्हा पुन्हा आपल्या ओठांवर येतात, नवीन गाण्यांमध्ये काहीतरी कमी थोडीशी वाटते असं नाही वाटत का? कमी असं नाही, ऍक्च्युली आपण सगळं बघत येतो की जुनं ते सुनं हे प्रत्येक वेळेला म्हटलं जातं. तुम्ही जुन्याचा बेस जेवढा पक्का कराल तेवढा नवीन तुमचं उभारून येईल. त्यामुळे आताचा ट्रेंड असा आहे की जुनं आणि नवं एकत्र घेऊन आपण काय करत असतो, तर अस्मी स्टुडिओचा हाच एक प्रयत्न असतो की क्लासिकल म्युझिक, मग ते बेगम परवीन सुलतानाजींचा शो असू दे किंवा पंडित भवानी शंकरजी यांचा शो असू दे किंवा आत्ताचे अगदी मिलिंद दाते, अरुण दाते, कोणीही, म्हणजे ह्या सगळ्या नवीन लोकांचे फ्युजन्स असू देत, शंकर महादेवन, तर ह्या सगळ्यांचं घेऊन आपण नवीन काय करू शकतो आणि नवीन प्रेक्षकांना काय देऊ शकतो की जे जुनं आणि नव्याची सांगड घातली जाईल, तर असाच अस्मी स्टुडिओचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आणि ह्याच्यासाठी पण पुढची सुंदर गाणी आपल्याकडे आहेत की जे शंकर महादेवन जे मराठी नाही आहेत पण त्यांना मराठी बोलीची इतकी भुरळ पडली की त्यांनी मराठीमधले एक सुंदर कम्पोजिशन केलं आणि म्हणजे आणि ते गायलं सुद्धा, तर ते सुद्धा आपण ऐकूया ह्यांच्याकडनं. मॅम मगाशी तुम्ही म्हणालात का मराठी दिनानिमित्त तुम्ही एक कविता तयार केली स्वतः, तर त्याआधी मला ती एकदा ऐकायची. नक्की नक्की. तर मराठी दिनानिमित्त जी कविता आहे, पोरकी झाली माय मराठी इंग्रजाळलेल्या शब्दांनी, पोरकी झाली माय मराठी इंग्रजाळलेल्या शब्दांनी, जरी जिव्हाळा जपला तिच्याबद्दल गतपिढीच्या लोकांनी, ज्ञानेश्वरींच्या ओव्यामधून जी होती विलासी, आज मात्र हीच मराठी महाराष्ट्रात वनवासी. माय मराठीची ही अवस्था पाहून ज्ञानेशांच्याही डोळा आले पाणी, विचार करूया लादली कोणी माय मराठी भरी आणीबाणी. परकीय भाषेतून शिकताना परंपरांची वाट लागली, माय मराठीतून शिकताना ज्ञानाचा दिवा वाट दाखवी. माझ्या माय मराठी शब्दातील शब्द जणू गोड मधाळ वाणी, प्रगल्भ घडवते जीवन सारे ही तर भाषांची राणी. घोषणांचे पाठ वाहतात नुसतेच मराठी भाषा दिनी, असे न होता सन्मानाने जगवा मी मराठी भाषाभिमानी, मी मराठी भाषाभिमानी. वा रुपाली मॅम, खरंच खूप छान, खूप छान कविता झाली आहे. अस्मी स्टुडिओचे सगळे कलाकार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी खास मैफिल आपल्या रसिकांसाठी सादर केली आहे, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. अस्मी स्टुडिओचे कलाकारांसोबतची मैफिल मला अजून देखील ऐकायची होती परंतु वेळेअभावी मला इकडे थांबावं लागतंय. जय महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इकडेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.